मंडळी, वीकेंडच्या संध्याकाळी काहीतरी वेगळं खायचं मन करत असेल ना तर बनवा चना चाट. नाव ऐकताच तोंडाला पाणी येते आणि का नाही येणार. चाटचे नाव घेताच चविष्ट आणि मसालेदार गोष्टी मनात येऊ लागतात, जसं की आलू चाट, समोसा चाट, खस्ता कचोरी चाट. यांमध्ये अजून एक चाट आहे जो की चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे. आणि विशेष म्हणजे हे खाल्ल्यानंतर तुम्हाला चांगलं तर वाटेलच, पण अनहेल्दी काहीतरी खाल्लंय असं अजिबात वाटणार नाही. तर आज आपण पाहतोय मस्त चना चाट कसा बनवायचा ते. भरपूर असं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. वेळ न घालवता आपण पाहूयात लगेचच कसा बनवायचा चना चाट. चना चाट बनवण्यासाठी इथे मी हरभरे जे आहेत ते मी 6 ते 7 तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि आता स्वच्छ धुवून 1-5 ते 6 शिट्ट्या आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला चाट जो आहे तो खूप भन्नाट होईल. तर आपण पहिल्यांदा शिजवून घेऊया. तर 1-6 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता काही छान शिजलेले आहेत आपले चणे. तर याला हरभरे देखील बोलले जातं आणि चणे देखील बोलतात. तर आपल्याला आता पटकन चाट कसा बनवायचा ते बघायचं. शिजवून तर घेतले, तर मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चणे काढून घेते मी. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला. तर तुम्ही याच्यामध्ये खूप काही ॲडिशन, म्हणजे जसं की शेव वगैरे घालून तुम्ही अजून याची टेस्ट वाढवू शकता, पण मी शेव नाही घालणार आहे कारण की माझ्याकडे आत्ता नाही आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे, इथे मी जिरा पावडर घातलेली आहे, थोडीशी अमचूर पावडर घालणार आहे जेणेकरून आपलं थोडंसं आंबट पण येईल, आणि चाट मसाला घालणार आहे ते बघू शकता. तर हे तीनच मसाले मी इथे वापरलेले आहेत. अमचूर पावडर ती पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे लिंबाचा रस मी घातलेला आहे याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. जरासं मीठ घालायचं आहे, थोडंसं मिक्स करूया, आणि लाल तिखट देखील घालूया. जर तुम्हाला नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि मस्त दिसतंय चाट बघू शकता. फक्त शिजवून घ्यायचे आणि पटकन मस्त तयार होतो. चटपटीत आणि चमचमीत खाणं तर सर्वांनाच आवडतं, आणि त्यातही तो पदार्थ जर का चाट प्रकारात मोडणार असेल ना तर अनेकांचा जीव की प्राण असतं खरंच आहे. आणि ते कारण की चाट म्हटलं तर खरंच भरपूर जणांच्या आवडीची गोष्ट आहे. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि मीठ ऑलरेडी आपण अगोदरच घातले, आणि चाट मसाल्यामध्ये देखील मीठ असतंच. तर खारट नाही होऊन द्यायचं आहे, त्यासाठी तुम्ही अंदाजानुसार घाला. आणि ते आपला चाट तयार झालेला आहे काय अप्रतिम दिसतंय. चला तर तुम्ही पण एन्जॉय करा, आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा. अशाच छान छान गावाकडच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजेच असेच छान छान व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.